भाजपचं नाव जरी घेतलं तरी लोक जोड्याने हाणायला लागलेत. धाराशिवच्या या उपसरपंचाने बीजेपी आयटी सेल वाल्याचा घामच काढला. मोदींना सांगा मला फोन करायला. इथं आमच्या गावचे लोक भाजपचे कार्यकर्ते आले की बुटानं मारायला लागले हे सांगा मोदीजींना. फडणवीसांना हे सांगू नका, तो फडतूस माणूस आहे, त्याला नुसतं लावा लाव्या करायचं आणि फोडाफोडी करायचं माहीत आहे. दिनेश परदेशी म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त मित्रांमधला एकनाथ आणि नात्यामधला अजित ओळखता आला पाहिजे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजप किंवा त्याच्या मित्रपक्षाला पाठिंबा कराल का? तर बियाणावर खतावर 18% जीएसटी लावले त्याच्याबद्दल काय सांगाल का भाजप सरकार? काय म्हटलं? खतावर बियाणावर 18% जीएसटी लावली शेतकऱ्याच्या, त्याच्याबद्दल भाजप सरकार मोदी सरकार काय बोलल का? 2000 रुपये देते 6 महिन्याला. अहो 80,000 रुपयाचं खातं टाकतो मी शेताला. ऊस उत्पादक शेतकरी आहे मी. 18% जीएसटी न किती पैसे झाले? किती झाले सांगा की भाऊ? सर तुमच्या अडचणी सांगा मला. हो हीच अडचण आहे शेतकऱ्याची. 18% जीएसटी लावली तुम्ही खताला बियाला औषधाला फवारायच्या, ही अडचण आहे म्हणा शेतकऱ्याची. मोदी साहेबांनी सांगा तेवढं. अवजार खरेदी केले, ट्रॅक्टर खरेदी केलं, त्याला नांगर पेरणी यंत्र, त्याला रोटरायटर घेतलं तर त्याला 12% जीएसटी लावले. हा मग शेतकऱ्याला जरा जीएसटी मोफत तर करा म्हणा सर मोदी सरकारला. तुमचं तालुका सांगा सर. तालुका धाराशिव. जिल्हा धाराशिव. बरं ठीक आहे सर, तुमची जी तक्रार आहे. उपसरपंच आहे साहेब मी, युवराज अंग जाधव कोंडगावचा उपसरपंच आहे मी. हो ठीक आहे ना सर, मी तुमची तक्रार जी आहे समोर पोहोचवतो. आणि आम्हाला शेतकरी आता जोड्याने आणायला लागले, जर कुणाच्या दारात जर गेलो भाजपचं काम करायला म्हणून कुणी, तर लोक जोड्याने आणायला लागले तर कार्यकर्त्याली. ठीक आहे ना, मी तुमची तक्रार पाठवतो सर्वांपर्यंत, त्याच्यावर निवारण काढण्याचा प्रयत्न. तुम्ही मला कसं काय फोन केला मला हे सांगा. सर्वेनुसार फोन केला. सर्वे कशाचा सर्वे चालू आहे आता? किसान सन्मान निधी योजनेचे सर्वे. आता कस काय चालू आहे सर्वे? ह्याच्या आधी कसं काय नव्हतं सर्वे? कवापासून आहे योजना? सर आता जेव्हा सर्वे निघेल तेव्हाच करेल ना फोन. आपण योजना कधी सुरू झाली सांगताल का? हॅलो. हा बोला ना सर तुम्ही. योजना कधी सुरू झाली? खूप आधीची योजना आहे. खूप आधीची योजना आहे. मग आताच कसं काय फोन करायला लागले तुम्ही योजनेबद्दल? सर जेव्हा वरून ऑर्डर येईल तेव्हाच सर्वे करेल ना. कोणाची ऑर्डर आली वरून? सर आता प्रत्येक इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड नाही करू शकत ना, ते माझ्या हदीमध्ये नाहीये. बर मग तुम्हाला फोन कसं करायला लागले सगळ्याला फोन करून हे सांगावं ते सांगावं? एवढे करण्यासाठी किती पैसे खर्च केले मोदी साहेबांनी ह्याचा हिशोब देतील का? हे असे लोकांना फोन करून बोलण्यासाठी मतदाराला ह्या म्हणजे यंत्रणेसाठी किती पैसा खर्च केला मोदीजी सांगतील का जरा त्याचं? निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी केली, सोयाबीनचे भाव 4,000 रुपयावर आले. 2014 साली मोदीजी म्हणले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, दीडपट करू. उत्पन्नाचा खर्च झाला साहेब दुप्पट. खर्च झाला पण उत्पन्नाचा काय? अजून हायतीच भाव आहे सोयाबीन. काँग्रेसच्या काळात बी तेवढाच भाव होता, आता बी तेवढाच भाव आहे. 10 वर्ष झाली म्हणा, सत्ता दिली म्हणा मोदी साहेब तुम्हाला म्हणा. ठीक आहे सर, पोहोचवतो मी तुमच्या जेही बोल आहे ते वरपर्यंत पोहोचवतो. मोदीला फोन करा म्हणा मला डायरेक्ट. आता मोदी साहेबालाच बोलायचं म्हणा मला, सांगा एकदा माझ. हॅलो. हो धाराशिव तालुका म्हटलं सर आपण. हो धाराशिव तालुका कोंडगावचा उपसरपंच बोलतोय मी. बिलकुल. धाराशिव मध्ये कोंडगाव आहे आमच्या तालुक्यामध्ये. ठीक. हा लोक भाजपचे कार्यकर्ते आले की मारा लागलेत म्हणा बुटानं, सांगा मोदीजीला. बिलकुल सांगतो सर. अहो काय ते शिंदेगड फुटला, अजित पवार कुठं निधी दिना गेला त्या टायमाला म्हणून आता अजित पवारला मांडी लावून बसलेत. पण अजित पवारनं 72,000 कोटीचा घोटाळा केला म्हणले मोदीजी, त्यांना अर्थमंत्री केलं, मुख्यमंत्री केलं. ज्यांच्या विरोधात प्रचार करायला त्यांच्या विरोधात निवडून द्यायला आले तर लोक त्यांनाच मांडी लावून घेऊन बसायले ती. मग नेमकं मतदान करायचं कोणाला आता? ट्रम्पला करायचं का तिकडं त्या ह्याला करायचं? काँग्रेसला कटाळून तुम्हाला मतदान केलं, तुम्ही काहीतरी भलं करताल म्हणून. हे सर्वसामान्य शेतकऱ्याची वाता सांगा जरा त्या मोदीजीला.
त्या फडणवीसला तर काय सांगू नका, त्या फडणवीस मध्ये तर काहीच कळ नाही, फाडतूस माणूस आहे ते. त्याच्यासाठी फोन केला होता सर मी. ते फडणवीस तर अतिशय बिंडोक माणूस आहे हलकट जातीचा, त्याला निश्चय लावायला करायचं फोडाफोडी करायचं राजकारण माहित आहे फक्त. त्याला काय महाराष्ट्राचा आहे का कुठलाय कोणास ठाऊक, सगळे प्रकल्प चालले गुजरातला, मराठा आरक्षणामध्ये कुरकुर गोड्या करून ते सदावरती लावतोय मराठ्याच्या अंगावर. पोहोचवतो सर तुमची तक्रार पोहोचवतो बरोबर. मराठे आता उमेदवार उभा करणार आहेत लोकसभेला प्रत्येक गावातून एक 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 एक. तुम्हाला बॅलेट पेपर वर मतदान घ्यावं लागेल लक्षात घ्या. तेवढी वेळ कुणामुळे आली, कुणामुळे झालं हे सगळं. मोदीला दिसत नाही का ती तिकडे जरंगे पाटील उपोषण बिपोषण करायला आंदोलन करायलाय. जरंगेची मागणी सगळे स्वैर्याची आहे आणि तुम्ही त्यांना द्यायला लागला होते कुठलं न टिकणार आरक्षण. ह्याच्या अगोदर बी फडणवीसनं दिलं नाही का दोन वेळा, 2013 एकदा काँग्रेसनं दिलं, त्यावेळेस बी गाजर दाखवलं मराठेली सगळ्या. 2018-19 त्या फडणवीसनं बी SBC मधून दिलं आणि पुन्हा सदावरती वकील लावून ती कॅन्सल करायला लावलं. आता मी इकडून 10% दिलंय आणि सदावरती वकील त्यांनाच लावलाय. म्हणजे इकडून दिल्याने करायचं आणि इकडून काढल्याने करायचं, कुणाला राजकारण शिकवायला तुम्ही? आता लोक लय हुशार झाली ती. सर मी कशाला मोदीजीला एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोला म्हणा, लोकांच्या भावना काय आहेत मीडियातून जरा कळतील म्हणा तुम्हाला. ते मीडियावाल्याला बी इकत घेऊन ठेवलं या मोदीनं, ED CBI लावायला कुणाच्या मागे. बरं ठीक आहे सर. मला सांगा लोकशाही तर राज करायला लागलं भाजप सरकार या यंत्रणेचा गैरवापर करायला आणि तुम्हाला बी पुन्हा फालतू काम लावायला लागलं फोन करून बोलायला. एवढे पैसे कुठले खर्चले ते शासनाचे पैसे नाही, ती लोकांचे पैसे टॅक्स मधून वसूल केलेले तुम्ही 18% GST लावलो. अहो गॅस सिलेंडर किती भाव झालाय, पेट्रोलचा काय भाव लाय, डिझेलचा काय भाव झालाय, जरा भाषण काढा 2014 अगोदरचे मोदीचे म्हणजे कळलं तुम्हाला काय आहे ती. तर आपलं आपलंच तोंड बघा म्हणा वर्षाचं मोदीजीला एकदा आजचे दिन हित होते का म्हणा. अमित कुदळे म्हणतात जनतेला संधी आहे 400 पार हा सुद्धा जुमला आहे हे सिद्ध करण्याचा. जर परत BJP निवडून आली तर असे प्रश्न विचारायला पण बंदी घातली जाईल, 100% हुकुमशाही होणार. समीक्षा पाटील म्हणतात वा सरपंच छान बोलली, 10 वर्ष झाले मोदी केव्हा पत्रकार समोर गेलाय का, सर्वे वगैरे काही नाही, इलेक्शन आले की लोकांना चॉकलेट देऊन येड्यात काढत आहे, हे जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. BJP हटवा देश वाचवा, EVM हटवा देश वाचवा. सरपंच साहेब अगदी बरोबर आहे, तो मोदी कसला प्रेस कॉन्फरन्स घेतोय, टेलिप्रॉम्प्टर शिवाय बोलता येते का त्याला? 10 वर्षापूर्वी 5-6 हजार भाव सोयाबीनला होता, आता 4-4200 रुपये आहे. हीच मोदी शाह यांची गॅरंटी आहे का? मोदी लाज वाटली पाहिजे. देवप्रिया डोळे म्हणतात ट्रिलियन खेळवत खेळवत कधी या माणसानं देशाला 5 किलो रेशनवर आणून ठेवलं ते कळलंच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.